मी कमलेश नाना साहेब घुमरे, राहणार देवरपाडे। तर मित्रांनो, मी शेतीसाठी काही जुगाड तयार केलेले, म्हणजे काही नवनवीन यंत्र तयार केलेले। मला असे यंत्र, असे जुगाड करण्याची कल्पना अशी सुचली की प्रत्येक शेतकरी कष्टाने शेती करतो, म्हणजे प्रत्येक शेती म्हटलं म्हणजे त्याच्यात कष्ट असतातच। मग माझे वडील पण शेती करतात, माझे घरचे पण शेती करतात, त्यांना पण खूप कष्ट करावे लागतात, आणि मी असे जुगाड करून त्यांचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे असे जुगाड केल्यानंतर आपला पैसा पण वाचतो, आपले कष्ट पण वाचते, आणि एक मनाला समाधान पण असतं आपण काहीतरी केल्याचं। त्यामुळे मी असे जुगाड, नवनवीन जुगाड करण्याचा प्रयत्न करतो, आणि माझ्या डोक्यात अजून अशा भरपूर कल्पना आहे की त्याच्याने शेतकऱ्याचे कष्ट आणि काम कमी होतील। हे बियाणं टोकन करण्यासाठी आपल्याला वाकून वाकून, म्हणजे ह्या पद्धतीत, ह्या पोझिशनला वाकून आपल्याला बी लावण्याची प्रक्रिया करावी लागते। पण मित्रांनो, ज्यावेळेस आपण वाकतो, वाकल्यानंतर आपली कंबर, पाठ, मान हे खूप दुखते, याला खूप त्रास होतो, आणि कंटिन्यू वाकल्यामुळे आपल्या कमरेला खूप प्रॉब्लेम येतात आणि आपल्याला त्रास होतो। तर त्याच्यासाठी मी एक घरच्या घरी एक यंत्र बनवलं आहे, तुम्ही बघू शकता। ह्या यंत्राला म्हणजे पूर्ण देशी जुगाड वापरून मी यंत्राची निर्मिती केलेली आहे। तर ह्या यंत्रात मी टाकाऊ वस्तूपासनं टिकाऊ असं यंत्र बनवलं आहे। तर मित्रांनो, ह्या यंत्राचा फायदा असा आहे की आपल्याला खूप कमी कष्टात आणि खूप कमी वेळेत आपलं काम करता येणार आहे। आपण बघू शकता माझ्या मागे एक ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर आहे, त्याला मी कॅबिन बनवली आहे। तर ह्या ट्रॅक्टरची कॅबिन बनवण्याचं कारण असं की शेतात काम करत असताना मला ऊन, वारा, पाऊस त्यापासून बचाव होण्यासाठी मी ही कॅबिनची निर्मिती केली। आपल्या बॉडीला काही त्रास होत नाही, आपले मन का दुखतो, पाठ दुखी, कंबर दुखी होत नाही, त्यामुळे ह्या ट्रॅक्टरची मी कॅबिन तयार केलेली। आणि बघू शकता पूर्ण जे आपल्याला जी वस्तू भेटेल तिथं जशी उपलब्ध होईल ती वापरून मी ह्या ट्रॅक्टर कॅबिनचा जुगाड केलेला आहे एक प्रकारे। तर ह्या ट्रॅक्टर स्वतः, हे ट्रॅक्टर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दादासाहेब भुसे यांनी स्वतः चालवून बघितलंय, यांनी बसून हे ट्रॅक्टर पूर्ण चालवून बघितलंय, पूर्ण याची माहिती घेतली। ह्या माझ्या यंत्रांची पूर्ण जे जुगाड आहे याची ॲग्रोवन या न्यूजपेपरने एकदा दखल घेतली होती, माझ्या या यंत्राची मुलाखत घेतली होती। त्याच्यानंतर मला बऱ्याच महाराष्ट्रातून, बऱ्याच कान्याकोपऱ्यातून बरेच शेतकऱ्यांचे कॉल आले। राज्याचे कृषी मंत्री स्वतः माझ्या यंत्राची पाहणी करण्यासाठी आले। खरंच मला एक अभिमान वाटतो की असे कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभलेत, आणि त्यांनी स्वतः मला विचारलं की बाबा तुला याच्यासाठी तुला काही मदत लागते का, आणि जर काही मदत लागली तर आम्हाला नक्की कळव। मी त्याच्यासाठीच बसलो आहे की अशा महाराष्ट्रातील अशा जे जुगाड करता की असे जुगाड करून शेती करतात त्यांची महाराष्ट्राला गरज आहे, आणि त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा त्रास कमी होऊ शकतो। आणि साहेबांनी स्वतः राहुरी कृषी विद्यापीठात फोन केला आणि त्यांना सांगितलं की ह्या मुलाला असे यंत्र जुगाड करण्यासाठी काही गरज लागली तर ती मदत तुम्ही करावी। जगप्रसिद्ध नेटाफिम कंपनीची आधुनिक इस्रायल तंत्रज्ञानाने बनवलेली सर्व पिकांसाठी उत्तम ठिबक सिंचन पद्धती नेटाफिम।